पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं काम जसजसं पुढे सरकत आहे तसतसं या मेट्रो विषयीची उत्सुकता वाढते. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गांवर पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. यातील वनाज ते रामवाडी मार्गावरील वनाज ते शिवाजीनगर गोदाम या दरम्यानची मेट्रो कशी असेल त्याचं सादरीकरण महामेट्रोतर्फे करण्यात आलं. आपण पाहूया पुणे शहराचं भविष्य बदलायला निघालेल्या या मेट्रोची एक खास झलक. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, पुणे मेट्रोचं हे सादरीकरण फार सुरळीत झालेलं आहे, पण याच वेगानं पुणे मेट्रोचं काम सुरू आहे का? पुणेकरांची लवकरात लवकर वाहतूक कोंडीमधून सुटका होईल का? पुणेकरांना मेट्रो सेवा कधी उपलब्ध होईल? हिमाली, आज पुण्यामध्ये म्हणजे या कर्वे रस्त्यावरती किंवा नदीपात्रातल्या रस्त्यावरती किंबहुना पिंपरी चिंचवडच्या या रस्त्या जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरती त्या रस्त्यावरनं येत असताना आपल्याला ठिकठिकाणी मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं दिसतं. अनेक ठिकाणी पिलर्स उभे राहत आहेत, तर काही ठिकाणी गर्डर्स म्हणजे आडवे जे खांब आहेत ते देखील टाकण्यात आलेले आहे. आणि हे सगळं बघून काहीसा त्रास लोकांना होतो. कधीकधी वाहतुकीत अडथळा होतो, अनेक ठिकाणी वाहतूक जाम झाले, वाहतूक कोंडी झालेली असते. पण हे सगळं लोक सहन करतात. त्याचं कारण असं की लोकांना आशा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर पुण्यातली मेट्रो धावायला लागेल. आता आपण जे सादरीकरण बघितलं ते निश्चितपणे आनंददायी आणि खरोखर आशा पल्लवित करणारं आहे. तर त्याच गतीनं मेट्रो व्हावी अशी पुणेकरांची अपेक्षा आणि त्यासाठी जे प्रयत्न गेल्या काही महिन्यामध्ये होताना निश्चितपणे दिसत आहेत. जसं काम सुरू झालंय त्याचप्रमाणे काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे अगदी भूसंपादनाचं काम असू द्यात किंवा आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या गतीनं मार्गी लागत आहेत. काही अडथळे निश्चितपणे आहेत. NGT मध्ये काही प्रकरण सुरू आहे, त्याचाही पुढे निकाल लागायचा, मात्र काम थांबलेलं नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची किंवा गंभीर समस्या कुठली असेल ती वाहतुकीची समस्या आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हटलं तर केवळ PMPL हा एकमेव आमच्याकडे पर्याय आहे. आणि असं असताना मोठ्या संख्येनं लोक एकाच वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकतील अशी यंत्रणा, अशी व्यवस्था उभी करायची असेल तर मेट्रोशिवाय पर्याय नाही. आणि गेली अनेक वर्षे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली मेट्रो आता कुठेतरी दिसू लागली आहे. आणि त्याचं हे उदाहरण म्हणता येईल या पुढच्या काळामध्ये. जसं आपण आता म्हटलं की याच गतीनं मेट्रोचं काम हे पूर्णत्वाकडे जाईल आणि लोकांची या सगळ्या समस्येतून मुक्तता होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आत्ता आपण जे पाहतो ते सादरीकरण आहे. मेट्रो कशी म्हणजे त्या वनाच्या तिथनं थांब्यावरनं निघेल, पुढे कोथरूडमधनं, न स्टॉपवरनं, नदीपात्रातनं गोदामापर्यंत कशी पोहोचेल हे आपण आत्ता पाहिलं. आता ते प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आहे. नक्कीच लवकरात लवकर पुणे मेट्रोचं काम पूर्ण व्हावं आणि मेट्रो सेवा पुणेकरांच्या सेवेस उपलब्ध व्हावी हीच अपेक्षा. धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.